नमस्कार, मी दीपक अवनाळे, गाव हेब्बाळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी खरीप बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर आपल्यासमोर आहे ते भाताचे दप्तरी बियाण्याचे बियाणे आहेत. तर सर्वप्रथम आपण थायरम हे फंगिसाईड वापरून प्रक्रिया करणार आहोत. तर औषध वापरायच्या आधी मास्क आणि ग्लोव्हचा वापर करावा. प्रत्येक प्रति किलोमागे 2 ते 3 ग्रॅम फंगिसाईड वापरावे. तर वापरताना कसं वापरायचं आहे मी सांगतो तुम्हाला. प्रति किलो 2 ते 3 ग्रॅम औषध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. थायरम फंगिसाईड वापरल्यानंतर अर्धा तास आपण सावलीमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर आपण जैविक प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. तर सर्वात पहिला गोड पाणी घेऊन थोडंसं बियाण्यावरती टाकायचं आहे, ज्याच्यामुळं औषध चिकटून राहण्यास मदत होणार आहे. गोड पाणी टाकल्यानंतर हे आहे आरसीएफचं बायोला, ज्याच्यामुळं जमिनीत असणारे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे जीवाणू भाताला सहजतेने उपलब्ध होतील. तर प्रति किलो 25 ml प्रमाणे हे औषध वापरायचं आहे. औषध टाकून बियाणे व्यवस्थितपणे एकत्रित करून वापरायचे आहे. धन्यवाद.